तिथे तुम्ही रेट टाका, आम्ही नाही राहणार तिथे. तर म्हणून घ्या इन्फॉर्मेशन. पण आठवड्याभरात आमच्या तक्रारीनंतर 2-4-5 महत्वाचे रेट जर नाही पडले. सर्वसाधारण जनतेच्या जीवाशी या शहरामध्ये जो मोठ्या प्रमाणात खेळ सुरू आहे, पूर्ण भारतामध्ये नागपूर हे कॅन्सरचं हब झालेलं आहे. याची कारण मीमांसा जर शोधली तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या जिल्ह्यामध्ये तंबाखू मिश्रित गुटखा, ज्याला महाराष्ट्र शासनाने बंदी आणलेली आहे, तो खुल्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक दुकानात पानटपरीवर गेल्यानंतर सहज उपलब्ध होतो. आणि त्याच्यामुळं मोठी तरुण पिढी या व्यसनाच्या अधीन झाली आणि आज स्वतःचं जीवन धोक्यामध्ये टाकण्याचं काम आणि पाप त्या लोकांनी केलं आणि आपल्या आईवडिलांबरोबर आणि कुटुंबाबरोबर त्यांनी बेईमानी केली. वेळ निघून गेल्यानंतर आणि एक वेळा कॅन्सरच्या खाईत गेल्यानंतर ज्या यातना असतात त्या आम्ही जवळून बघितलेल्या आहेत. या जिल्ह्यामध्ये एक कॅन्सर हॉस्पिटल होतं, तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल, आज 5-5, 6-6 इंटरनॅशनल लेवलचे हॉस्पिटल होऊन गेलेले आहेत. इतका गंभीर प्रकार की या जिल्ह्यामध्ये जवळपास 20-22 हजार डिटेक्शन होतं कॅन्सरचं. आणि याच्यामध्ये मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमधले जर काही लोक आले असतील तर 10-5 हजार जर सोडले तरीसुद्धा 10 हजाराच्या वर या विभागामध्ये डिटेक्शन होणं ही मोठी शोकांतिक आहे. हा जिल्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचा जिल्हा आहे, गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि मोठमोठ्याला बोंबा मारणे, खोटं बोलणे, रेटून बोलणे, लोकांना गुमराह करणे याच्या पलीकडे ते काहीच करत नाही असा माझा आरोप आहे. त्यांच्या शहरामध्ये ते जिथं राहतात त्यांच्या शहरामध्ये जागोजागी पावलोपावली वाटेल त्या दुकानामध्ये हात पुढं करा, पैसे द्या आणि गुटख्याची पुडी घ्या, एवढा ओपनली बाजार जर हे कोणी चालवत असेल तर याला या राज्यकर्त्यांनी शह दिलेला आहे आणि आशीर्वाद दिलेला आहे. त्या आंदोलन करू, 10-12 दिवसाची वेळ दिलेली आहे. आता याच्यापुढे जेव्हा कधी आम्हाला उठके घुटके लोक सगळे विकणारे मिळतील तर आम्ही तो सगळा स्टॉक पेटवू रस्त्यावर. आता याच्यापुढे आंदोलन लाठीकाठी हातात घेऊन लढू, हे उठके घुटके दारू बिरू हे सगळे जे धंदे आहेत ना आता आम्हाला दिसू द्या. फक्त इथे रिक्वेस्ट करायला आलो होतो की गुटखे किती ट्रकोनी येत आहेत, तिथे कोण आणतो आहे, किती रेट होत आहे, तरी तो माणूस पुन्हा विकायला लागतो. म्हणजे हे डिपार्टमेंटच्या आणि राज्यकर्त्याच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही. याच्यात मोठा पैशाचा व्यापाराचं रूप धारण केलेलं आहे आणि म्हणून या लोकांना बंडाळी सर्वसामान्य समाजाची व्हावी आणि त्याच्यातून आंदोलन उभं राहावं. ते आंदोलन बोलकं असावं, ते आंदोलन पेटकं असावं आणि म्हणून या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये गुटखा बंदी अभियान जर 100% नाही राबवलं आणि कॅन्सरमुक्त समाजाची निर्मिती होत नसेल तर गुटखा विकणाऱ्यांचं दुकान पेटवल्याशिवाय कायदा हातात घ्यायची वेळ आली तरी चालेल, आता थांबणे नाही.